आजी राजवंशी अन्ना आजी कम मी पुनम ढोले इयत्ता आठवी कम मी शिवानी वावरे इयत्ता आठवी कम आमच्या शाळेचे नाव श्लोक नितेश पुनम चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 आमच्या वर्ग शिक्षिका डॉक्टर लता पाळकर मॅडम एके दिवशी दुपारच्या सुट्टीत मी आणि माझ्या मैत्रिणी अशाच चर्चा करत होतो तर प्राची म्हणाली अगं पुनम स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या शब्दामध्ये दिन या शब्दाचा अर्थ वगैरे दिवस असा काय आहे नम्रता
छोट्याशा शब्दकोशामध्ये असतं आणि प्रसिद्ध लेखकाच्या ग्रंथातील संदर्भ हे सुद्धा आपल्याला या शब्दकोशात सापडतात. म्हणून शब्दकोश ही जी काही संकल्पना आहे ती फार महत्वाची आहे. हा शब्दकोश कसा पाहायचा त्याच्या पायऱ्या समजून घ्यायच्या. आता शब्दकोश पाहताना कोणताही एखादा शब्द ठरवायचा. उदाहरणार्थ फिरकी हा शब्द शोधला. फिरकी तर हा शब्द क ख ग घ न प फ ह मध्ये म्हणजे प चे शब्द झाला ख मध्ये मग म्हणून तो आकार बिंदू लावायचा. फिरकी हा शब्द शोधलाय आपण आणि त्याचा आकार बिंदू म्हणजे काय तर तो प नंतर येणार आहे. प झाल्यावर ख, ख झाल्यावर म्हणजे प च्या नंतर येणार आहे आणि ब च्या आधी येणार आहे. हा झाला आकार विल्यक्रम. त्यानंतर शब्दकोश पाहायचा. शब्दकोश पाहिल्यानंतर त्या शब्दातला अर्थ शोधायचा आणि फिरकी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत तेही आपण लक्षात घ्यायचे. अशा पद्धतीने कोणताही शब्द आपण आधी ठरवायचा. ठरवलेला शब्द म्हणजे त्याच्या आकार बिल्ले लावून घ्यायचं. आकार बिल्ले लावून झाला की शब्दकोशात पाहायचा, त्याचे अर्थ समजून घ्यायचे आणि आपल्याला योग्य असलेला अर्थ आपण मुलीमध्ये लिहून काढायचा. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला शब्दकोशामुळे आकार बिल्ले समजतात किंवा आकार बिल्ले म्हणजे काय तर पुन्हा एकदा आपण ते लक्षात घेऊया. हा प्रश्न खरं तर शिष्यवृत्तीच्या वर्गाला सुद्धा येतो, पाचवीला येतो, आठवीला येतो. तर हे आकार बिल्ले म्हणजे जर आता मी इथे काही शब्द लिहिले शैलेश, प्रकाश, गणेश, ज्ञानेश, प्रथमेश, दिनेश आणि मंगेश. आता यांना जर का मला आकार बिल्ले लावायचे तर बारा खडीमध्ये पहिला कोणता शब्द येईल वा पहा बरं. तर क ख ग आता इथे स्वर तर नाही चाललेले म्हणून क पासून सुरुवात करू. क ख ग गणेश हे एक शब्द आलेला म्हणजे हा एक नंबरला येईल बरोबर आहे. ग झालं घ च छ ज झ ड ठ ड ढ नाही ल त थ द आला बघा इथे द म्हणजे हा दो नंबरला दिनेश द पर्यंत आला द हा ध न चा पण मला वाटतं शब्द आहे निलेश आहे का नाही न प आता प ची मात्र कमाते. प्रथमेश आणि प्रकाश हे दोन शब्द आहेत मग याला तीन द्यायचं याला चार द्यायचं तर याला तीन द्यायचं याला चार कसं करणार. तर बघा प्रकाश आणि प्रथमेश यांमध्ये आपण प्रथम क्रमांक कसा लावणार. पहिल्यांदा कोण येणार तर आता हे दोन्हीकडे प्र आहे म्हणजे प्र प्र कॅन्सल झाले पट झाले. आता क पहिला येईल का थ पहिला येईल क पहिला येईल आणि म्हणून प्रकाशला आपण तीन क्रमांक देणार आणि प्रथमेशला आपण चार क्रमांक देणार. आता प पर्यंत आलेलो आहे प म्हणणार प ब भ म मंगेश आहे बरोबर आहे. आता याला पाच क्रमांक दिला म प प ग भ म य र ल म श श म्हणजे शैलेश. इथे याला किती क्रमांक देऊ आता सहा आणि सगळ्यात शेवटी ज्ञानेश सात. अशा पद्धतीने आपल्याला जर आकार बिल्ले लावायचे असतील तर असे आपल्याला शब्दांचे क्रम ठरवावे लागतात आणि त्याचप्रमाणे शब्दकोशाची सुद्धा रचना झालेली असते. आता हे सारे शब्द आकार बिल्ले लावल्यानंतर हे आपल्यासाठी स्वाध्याय म्हणून काही इथे शब्द लिहिलेले आहेत की हे जे या दोन नंबरच्या गटातले शब्द आहेत कोण गौतमी कमल कुसुम गंगोत्री आणि कवळी हे शब्द आकार बिल्ले लावायचे आहेत. त्याचप्रमाणे संत काश्मीर पुस्तक सूत्र आणि पुरुष हे तिसऱ्या नंबरच्या गटातले शब्द सुद्धा त्यांचाही आकार बिल्ले क्रम तुम्ही लावणार आहात आणि योग्य ते शब्द लिहिल्यानंतर आपल्याला शब्दकोशातून सुद्धा समजणार आहे की आपण बरोबर लावले की न लावले. आपल्या माहितीसाठी मी काही शब्द पुन्हा फळ्यावर लिहिलेले आहेत जसं की सुशिला शिलाखंड हे शब्द लिहिताना पर्यटन चुका होतात. आता कसं ते आपण जाणून घेऊया. शील म्हणजे आपलं वर्तन तर सुशिला म्हणजे ती चांगली मुलगी म्हणून शिलाचा अर्थ शिला लिहिताना नेहमी दुसरी वेलांटी घ्यायची आणि सुशिला लिहिताना सुद्धा शिला दुसरी वेलांटी काढणं फार गरजेचं आहे. पहिली
म्हणून शिलाखंड. कन्याकुमारीला जे आहे ते शिलाखंड आहे. म्हणून शची दुसरी वेलांची म्हणजे चांगला वर्ग, शची पहिली वेलांची म्हणजे मोठा दगड. त्याचप्रमाणे ग्रह आणि ध्रुव, हे ग्रह म्हणजे आकाशातील ग्रह किंवा सूर्याभोवती फिरणारे जे गोल आहे त्याला ग्रह म्हणतात, आणि हे ध्रुव म्हणजे ध्वज. सूरला पहिला उकार दिला तर सूर म्हणजे देव, आणि सूर म्हणजे आपण जो पेटीला सूर लावतो, सूर चाललंय त्यामधला हा सूर आहे, आवाज आहे. सूत पहिला उकार असेल तर मुलगा, दुसरा उकार असेल सूत म्हणजे डोरा. राव आणि रावा बघा किती कमी फरक आहे. राव म्हणजे एखाद्या राजालाही म्हटलं जातं, पुरुषाला म्हटलं जातं राव. नावामुळे राव ही उपाधी लावली जाते, आणि रावा म्हणजे पोपट. म्हणजे एक काना जरी आपण जास्ती दिला तर शब्दांचे कसे अर्थ बदलतात, असे खरंच शब्दांची खूप गंमत आहे. आणि हे नवनवीन शब्द आपण सतत जाणून घेतले पाहिजे आणि शब्दकोशाची मदत घेतली पाहिजे.